नमस्कार मित्रांनो, मी गणेश कांबळी. मित्रांनो, महाराष्ट्रात लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. तर ही लेक लाडकी योजना तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून घ्या. मुलीचा जन्म झाल्यावर तिला मिळतात 1,01,000 रुपये. तर हेच 1,01,000 रुपये कसे मिळवायचे, त्यासाठी अर्ज कुणाकडे करावा, अर्ज कुणी करावा, लाभाचे स्वरूप कसे आहे, योजनेचे उद्दिष्ट काय आहेत आणि अटी व शर्ती नक्की काय आहेत, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, लेक लाडकी योजना तुम्हाला माहीत आहे का असं एक पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे या पोस्टरमध्ये ते तुम्ही खाली बघू शकता. मुलीचा जन्म झाल्यावर तिला मिळतात 1,01,000 रुपये. म्हणजेच इथे 1,01,000 रुपये जे आहेत ते मिळण्याचं पोस्टर इथं जारी जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यासाठी अर्ज कुणी करावा, जर इथं बघितलं तर 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाला असल्यास पालकांनी अर्ज करायचा आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2023 नंतर ज्या काही मुली जन्माला आल्या असतील त्यांना इथं अर्ज करण्यासाठी पात्रता इथं जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर लाभाचे स्वरूप बघितलं तुम्ही तर इथे तुम्ही बघू शकता, मुलीचा जन्म झाल्यावर तिला 5,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर तिला 6,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर मुलगी इयत्ता 6वीत गेल्यावर तिला 7,000 रुपये मिळतात. आणि मुलगी इयत्ता 11वीत गेल्यावर तिला 8,000 रुपये मिळतात. आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिला 75,000 रुपये मिळतात. असे एकूण रक्कम जी आहे ती 1,01,000 रुपये जी आहे ती इथं शासनाची देण्याचं जे काही आहे ते इथं उद्देश हाती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या योजनेचे जर उद्दिष्टे बघितले तर इथे तुम्ही खाली बघू शकता, मुलीचा जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे हे एक महत्त्वाचे उद्देश मानले गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं उद्देश जर बघितलं तर मुलीच्या शिक्षणास चालना देणे हे एक उद्देश मानले गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, मुलीचा मृत्यूदर कमी करणे हे एक उद्देश मानले गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर बालविवाह प्रतिबंध करणे हा इथं एक उद्देश मानला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणण्यासाठी प्रयत्न करणे हा एक इथं उद्देश मानला गेलेला आहे. त्याच्यानंतर अटी व शर्टी जर बघितल्या तर इथे तुम्ही बघू शकता, कुटुंबाचे पिवळे व केसरी शिधापत्रिका धारक जे आहे ते इथं असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलीला लागू करण्यात जे आहे ते इथे येणार आहे. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पहिल्या अपत्यास तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या अपत्यासच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळी अर्ज सादर करतेवेळी माता व पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलांना या योजनेचा लाभ जो आहे तो अनुदेय राहणार आहे. मात्र त्यानंतर माता व पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. म्हणजेच जे काही ऑपरेशन वगैरे आहेत ते इथं करणे बंधनकारक राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलीला स्वतंत्र ही योजना अनुदेय राहणार आहे. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे.
तर ह्या काही योजनेच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्या इथे लागू पडणार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्ज कुणाकडे करायचा आहे, तर इथे तुम्ही खाली बघू शकता, अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज जो आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू. अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.